कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना अब तो हमें साथी है बस इतना ही कहना नवी मुंबई सुभद्राबाई बहुउद्देशीय संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आली आहे या संस्थेची स्थापना 2008 साली झाली जिकडे संस्थेचे अध्यक्ष तसेच नगरसेवक संजू वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा पहिल्यांदा स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून संस्थेमार्फत अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे स्पर्धेच्या युगात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिव आधार स्पर्धा परीक्षा 2015 च्या माध्यमातून एक संधी प्राप्त करून दिली गेली आहे रविवारी ऐरोली मतदारसंघात अतिशय शिस्तबद्धरित्या शिव आधार स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार पडली यात 65 शाळांतील जवळपास 18,843 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आयोजनाचा लाभ घेतला पाहायला गेल्या तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या जिद्दीला जर परिश्रमाची जोड दिली तर निश्चितच त्यांना IAS अधिकारी होता येईल शिवाय स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना टिकून राहण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास यावेळी सुभद्राई संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक संजू वाडे यांनी व्यक्त केला या खरोखर मला आनंद वाटतोय मी आता बघतोय मुलांच्या चेहऱ्यावर अगदी उत्साह आहे आणि याच्यामध्ये खास बाब म्हणजे प्रशासन आणि जनता या दोघंही सुप्रयोजन करतायत कदाचित हे देशातून पहिला विषय असेल हा की त्याच्यामुळे मला जास्त आनंद वाटतोय आणि ह्यावर्षी 19,003 विद्यार्थी बसले निश्चित पुढच्या वर्षी निश्चितपणाने 1,00,000 विद्यार्थी आम्ही बसवू असा मनाला आम्ही ठाम निश्चय घेतलेला आहे दरम्यान स्पर्धा परीक्षेचे महत्व सांगताना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच मेहनत घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली सोबतच प्रत्येक स्तरातील हुशार विद्यार्थ्याला इयत्ता 5वीपासूनच स्पर्धा परीक्षांची सोप्या व सुलभतेने जाण व्हावी या उद्देशाने तज्ज्ञ व अनुभवी व्याख्यात्यांमार्फत मार्गदर्शन देऊन शाळेमध्येच हा उपक्रम राबवण्यात आल्याचे संजू वाडे यांनी सांगितलं अशात समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सुभद्राई बहुउद्देशीय संस्था सदैव कार्यतत्पर असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले मॅडम आपण बघत असाल की माझी लहान मुलं 5वी इयत्ताची आणि 10वीपर्यंतचे विद्यार्थी किंवा कॉलेजची ते आनंदाने सांगतात की मामा मला कलेक्टर व्हायचं आहे म्हणजे हीच आपली क्रांती आहे आणि क्रांतीची वाटचाल निश्चितपणाने ही मोठी ज्योत होणार आहे याचा मला अभिमान आहे दरम्यान संस्थेमार्फत समाजोपयोगी कार्यक्रम सातत्याने राबवण्याचा मानसही यावेळी त्यांनी व्यक्त केला या ठिकाणी आजच्या तारखेला ऐरोली विधानसभा मतदारसंघातून 65 शाळा आहेत आणि त्यामध्ये 19,003 विद्यार्थी आहेत आणि मी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे भेटण्याचा प्रयत्न करतो आहे काही पहिलाच प्रसंग आहे त्यामुळे काही चुका होऊ शकतील कारण आम्हालाही माहीत नाही पण आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे अब तो हमें साथी है बस इतना ही कहना अब जो भी हो शोला बन के पत्थर है पिघलाना अब जो भी हो बादल बन के पर्वत पर है छाना कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं निकले हैं मैदान में हम जा हथेली पर लेकर अब देखो दम लेंगे हम जाके अपनी मंजिल पर